मित्रांनो, हे आमच्या येथील जवळचं एक भंगारचं दुकान आहे बरं का, जिथं भंगार खरेदी विक्री केलं जातं आणि हे त्याचे मालक आहेत जे खूप वर्षापासून मी त्यांना बघतोय, तर जरा त्यांच्याकडून सल्ला घेऊ की त्यांच्याकडून ऐकू की या बिझनेसमध्ये नेमकी कसं आहे, प्रॉफिट कसं आहे, लॉस कसं आहे. किती वर्षापासून करता काका तुम्ही बिझनेस? 17 वर्ष. आणि याच्यामध्ये आहे का तेवढं प्रॉफिट की तुम्ही? 15 ते 20%. अच्छा. आणि तुमचं इथं स्वतःचं घर आहे का? स्वतःच आहे. आणि या बिझनेस मधूनच तुम्ही बांधलंय समजा स्वतःच घर? बांधकाम केलं, प्लॉट पाहिलं. म्हणजे या बिझनेस मधूनच तुमची प्रगती झाली तेवढी. त्यानंतर तुमची मुलं वगैरे आहेत तुम्हाला? दोन मुली आहे. आणि कुठे आहे मुली शिक्षण वगैरे? डी फार्मसी करते. हा, डी फार्मसी झालं, डी फार्मसी करते. हा. आणि पोलंडला आहे. एक पोलंडला आहे शिकायला? अच्छा अच्छा. अरे बाप, बघ स्वप्नील बिझनेस करून त्यांची मुलगी विदेशात शिकायला पाठवलेली त्यांनी. काय सांगता येईल तुम्हाला की जेवढे पण आजचे तरुण आहेत आपले, की जे म्हणतात की बिझनेसमध्ये एवढं काही नसतं, खूप मरमर असते, पैसा नसतो, त्यांना तुम्ही एक बिझनेस करण्यासाठी प्रेरणा भेटेल असं काय सांगाल तुमच्या अनुभवातून? मेहनत करा, फळ भरपूर मिळतं. बरोबर. बरोबर बरोबर. तिकाटीन धंदा करा, काही कामगार सुद्धा करत नाही. लोक दोन दोन तीन तीन कामगार देऊ, काही 17 वर्षापासून एकही कामगार नाही. बापरे, एकटं सांभाळतो तुम्ही सगळं सगळं. बरोबर. त्याच्यामुळे तुमची विदेशामध्ये मुली शिकायला आहे पकड. बरोबरच मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की इंदूरकर महाराज सांगतात बघा की ज्यांनी बाटल्या रिकाम्या केल्या त्यांनी घरदारे विकली आणि शेते विकल्या. आज रिकाम्या बाटल्या विकणारे आपले आजोबा एवढ्या वयात सुद्धा हा बिझनेस करताय आणि त्यांच्या मुली त्यांनी विदेशात शिकायला पाठवलेल्या आहेत. स्वतःचं सेटल घर आहे, त्याच्यानंतर ते चांगल्या प्रकारे सेटल आहेत. म्हणजे लोकांची एक मानसिकता आहे ना की जर नोकरी असली तरच स्वतःचं काहीतरी सेटल होऊ शकतं. आज भरपूर असे नोकरीवाले ज्यांच्या सिटीमध्ये घर सुद्धा नाही, भाड्यानं राहतात, पण हे भंगार विकून त्यांनी त्याचं सोनं केलेलं आहे आज जीवनाचं. जय जो जय शिवराय.